शहराचा पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद असून पुण्यात काम करणे ही मोठी माझी जबाबदारी असल्याचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारताना सांगितले. त्यांनी आज दुपारी 4:30 सुमारास पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्तालयाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य गृह विभागाने सोमवारी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांची बदली पुण्यात करण्यात आली तर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली मुंबई अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक म्हणून करण्यात आली. डॉक्टर व्यंकटेश यांनी शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते म्हणाले, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सुरू केलेला बडी कॉप हा उपक्रम अत्यंत चांगला असून यापुढेही तो सुरू राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट बाय प्रथमेश गिरासे, पोलीसनामा ऑनलाईन, पुणे. फार मोठा जिम्मेदारी आहे आणि हे जिम्मेदारी निभवण्यासाठी आम्ही 100% काम करणार आहे अशी ग्वाही. सर, आता तुम्ही वाढदिवसात सांगितलं, त्याच्यात काय भूमिका म्हणजे बडी कॉप? पुण्यामध्ये फार चांगलं स्कीम चालू आहे. इथलं बड्डी कॉप आम्ही नागपूरमध्ये सुद्धा अंमलबजावणी केलं होतं आणि चांगलं रिझल्ट तिथे आलेले आहे. आणि इथलं जेवढं चांगलं स्कीम आहे ते पुढे आम्ही नेऊन जाणार आहे, लोकांच्या समस्या दूर करणार. सर, अनेक अधिकारी पुण्यामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. तुम्ही आज पुण्यामध्ये आलात, काय वाटतं तुम्हाला पुण्यामध्ये पुण्याचा पदभार घेतल्यानंतर पुण्या पोलीस आयुक्त? महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक राजधानी असलेले पुण्यामध्ये मी आला, त्याबद्दल मला मनात आनंद आहे आणि हे मोठं जिम्मेदारी आहे आणि चांगल्या पद्धतीने करायचा आम्ही प्रयत्न